हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज हम लोग पोपटी बनाने वाले हैं। पोपटी मतलब आपको भी पता नहीं होगा, तो ये लोकल डिश है और सबसे टेस्टी डिश है। नॉर्मली होली जब होता है ना, तभी होली जैसा आग करके इसमें ये पोपटी बनाते हैं, चिकन यूज़ करते हैं इसमें। तो मैं आपको इसका पूरा प्रोसीजर बताता हूँ, ये कैसे बनाते हैं। लहसुन आणि आलू, हाँ अच्छा, मिक्स करते। ओके, थोड़ा वेल कांदा फ्राई करना। ओके, कांदा टाक, लसून थोड़ा गरम मसाला, हाँ मसाला है, सगळं मिक्स है। अरे बाप रे, खूब झाला लागतो, झणझणीत एकदम। ओके, आता हे फ्राय करून घ्यायचं ना। कोथिंबीर पण आता टाकणार, कोथिंबीर पण। ओके, कोथिंबीर पण गेली आत, आता हे फ्राय करून घेणार। बरोबर, परत थोडा वेळ हे करणार का, परत मराची सुरुवात मसाला बोलला ना तू, मस्त ना बघ, आता मसाला दिसते का बघ, मसाला गायब झाला एकदम। ते खोबरं असतं त्याला हे करता ना, त्याला ते फ्राय करून घेणार ना आपण। आता हे लगेच येणार तिकडे, जास्त फ्राय नाही करणार, ते आतमध्ये शिजून निघतं त्याला। हा बरोबर बरोबर, हे फक्त मसाला लागेल याला, चटणी आता ही खोबऱ्याची चटणी ना, याला काय टाकले, मिरची, कोथमीर, खोबर आणि थोडं आलं। ओके, आणि आता हे बटाट्याच्या आतमध्ये भरतात, बटाट्याच्या आतमध्ये भरले ना, मीठ सगळे टाकले। आई घातली झाड आंबोर्डी, ओके, हा अच्छा, म्हणजे जास्त हीट लागणार नाही आणि स्मेल पण छान येतो ना आता ही वाल। आता हे बॉईल केले आहेत ना अंडे काका, नाही हे बॉईल नाही केले, होळीच पेटणार ना आता।
वाह मस्त चिकन वाले पोपटी बोल पोपटी शेतामध्ये पोपटी शेतामध्ये केलेली पोपटी ते चिकन आहे केळीच्या पानात काय टेस्ट येते माहिती आहे का तुला गरम असेल बटाटा तो ये पोपटी रेडी है। अब ये चिकन बनाना लीफ में हम लोग ने किया था, उसके बाद एक प्याज लेते हैं। बटाटा आएगा रे? बटाटा नहीं है ना? आए 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 बटाटा। दिस इज एक बटाटा, ये वाल होते ना वो, नाइस। और दो एग्स, वाह वाह, दिस इज कॉल्ड प्रॉपर डाइट। आप देख सकते हैं इसमें जो बनाना लीफ का फ्लेवर आता है ना, अलग ही लेवल का होता है। वाह, गड़ी गंदा लाइट।